सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती आनंदाचा शिदा असेल, 100 रुपये जे आपल्याला आनंदाचा शिदा मिळतो आहे, या छोट्याशा छोट्या गोष्टीतून सुद्धा अनेक गोरगरीब वंचित समाजातील कुटुंबातील दिवाळी साजरी होते. अहो आनंदाचा शिदा आहे ना, आमचं पोट भरत नाही. आनंदाचा शिदा आम्हाला किती देतात ते, उलट तो आमच्या शेतकऱ्यांचा फुकटच घेतात गहू तांदूळ, आणि तो इकडे आम्हाला फुकट वाटतात. आम्हाला बुलेट गाडी हिरो होंडा वाटत नाहीत, आम्हाला अशी औषधं वाटत नाहीत फुकट, का तर ती कंपनीमध्ये तयार होतात आणि त्या कंपन्या ह्यांना भाजपवाल्यांना फंडिंग करतात. हे उघड झालेलं आहे सगळं ह्याच्यातनं. 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचं देखील काम या सरकारने केले. पण ज्याने सोयाबीन केलेलं नाही अशा लोकांना 5-5 एकराचा विमा मिळाला, हा कसा काय? म्हणजे पीकच नाही आणि विमा कसा मिळतो? या जिल्ह्यामधून तर माहितीचाच उमेदवार म्हणजे भाजपचा जे अधिकृत उमेदवार आहेत आता सध्या माहितीचे आमचे, तेच निवडून येतील अशी भावना. 5 वर्षात वांगी आलेले नाहीत खासदार. 5 वर्ष हा निधी तर सोडूनच द्या, निधी पण आलेला नाही. टोटल जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये पूर्णतः नाराजी आहे खासदारांच्या बाबतीत. कोणतंही काम त्यांचं पारदर्शक असं काम कुठलंही दिसून आलेलं नाही. कडेगाव तालुक्यात मला तर वाटत नाही एक व्यक्ती दाखवावी. त्यांनी संजय काका पाटलांचा इकडे दौरा झाला, एखादं उद्घाटन झालं, एखाद्या कामाची सुरुवात केल्या, एखाद्या रस्त्यासाठी आले ते, किंवा एखाद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आले. की काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? एकही चेहरा इथं सांगण्यासारखा नाही आहे काँग्रेसकडे. ज्या घराण्यानं देशासाठी बलिदान केलं, इंदिरा गांधी घ्या, राजीव गांधी घ्या, आणि ही दोन माणसं देशासाठी बलिदान केलं असं कोण आहे मला दाखवा बलिदान करणारा? का काँग्रेस असू नये? काँग्रेसनं सुद्धा पूर्वी दिलेलं आहे. म्हणजे ब्रिटिश सोडून गेलेला काँग्रेस कारणीभूत नाही, इथल्या हुतात्म्यांचं बलिदान कारणीभूत आहे, आणि इथला हुतात्मा ह्या भारत देशाचा आहे, त्याला काँग्रेसचं लेबल लावू नका. ती म्हणजे सगळं काय आहे का? समजा उद्या मोदी नसतील तर काय देश चालणार नाही का? ना तदभासते सूर्य, ना शशांक पावक, यद्वा निवर्तनते तद्धाम परमम. कोरोनाच्या काळात तर संजय काका पाटील हे नावच दिसलं नाही, कुणी सांगावं. आज इथं उभं राहिले तर एका व्यक्तीने बोलवते. वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आणि ते राज्य घालवायला वसंतदादा घराणं, यशवंतराव चव्हाण, म्हणजे राजाराम बापू हे सांगली जिल्ह्यातली आघाडी होती. असे खंबीर नेतृत्व या सांगली जिल्ह्यामध्ये होतं आणि अशी माणसं असणारी त्या घराण्याला तुम्ही पूर्ण डावलले. कशासाठी डावलले? अकरावी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्याने विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे. तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. राजलक्ष्मी प्रस्तुत जनसभा ते लोकसभा या आपल्या स्पेशल कार्यक्रमात आज आपण कडेगाव तालुक्यातील अतिशय संवेदनशील अशा वांगी गावात आलो आहोत. लोकसभा निवडणुकीसंदर्भात या गावच्या जनतेचं काय मत आहे, देशात सरकार कोणाचं येणार, इथला खासदार कोण होणार, ही मतं जाणून घेण्यासाठी आज आपण वांगी येथे आलो आहोत. आपण सुरुवात करूया, तुमची काय भूमिका आहे सध्याच्या केंद्र सरकारच्या कामासंदर्भात? तुम्ही समाधानी आहे का? सध्याचा जो सांगलीचा भाजपचा खासदार आहे त्यांच्या कामासंदर्भात तुम्ही समाधानी आहे का? किंवा इथं कुठला खासदार होईल, किंवा तुमच्या समस्या काय आहेत, तुमचं मत काय आहे? आत्ता जे सरकार गेली 10 वर्ष झाले या देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, हे शेतकऱ्यांच्या संदर्भात बघितलं तर ह्यांनी शेतकऱ्यांचं पाक वाटोळ करण्याचं काम केलेलं आहे या सरकारनं. त्यामुळे ह्या सरकार असेल, इथले खासदार असतील भाजपचे, यांचं जे कामकाज आहे, हे कामकाज हे लोकांच्या हिताचं कामकाज नाही, शेतकऱ्यांच्या हिताचं कामकाज नाही,
शेतीमालाला दराच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या शेतीमालाची माती करण्याचं काम यांनी 10 वर्षामध्ये यांच्या सरकारनं केलेलं आहे. त्यांनी लोकांना आश्वासनं दिली की 15 लाख रुपये देतो, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करतो, वीज बिल माफी करतो. यातला कुठलाही मुद्दा यांनी केलेला नाही 10 वर्षामध्ये या भाजप सरकारनं. आणि ऊसाच्या दराच्या बाबतीत तर यांनी पाक शेतकऱ्यांची माती केलेली आहे. जो शेतकऱ्यांच्या बाजूचा ऊसाच्या दराचा जो कायदा होता तो सुद्धा या केंद्र सरकारनं कायमचा रद्द करून टाकलेला आहे. त्यामुळं 14 दिवसात शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळणार होते, तो कायदाच यांनी काढून टाकल्यामुळं शेतकऱ्यांना कायदा ऊसाचा दर मिळायचा तर बाजूलाच राहिला, पण जो काय दर दिली तो पैसेसुद्धा वेळेत मिळण्याचा कायदा होता तो रद्द करून टाकला. 2 कारखान्यामध्ये अंतराची 8 जी 25 किलोमीटर गाठलेली आहे. कुठल्याच बिझनेसला कुठल्या धंद्याला प्रक्रिया संस्थेला 8 नाही, परंतु ही सहकारी संस्था जी आहे साखर कारखानदारी याला 25 किलोमीटरची 8 गाठलेली आहे. त्यामुळं ह्या भाजप सरकार जे आहे ह्या सरकारच्या विरोधात आहे शेतकरी आहेत. आणि आता जो शेतकरी ह्या सगळ्यांची शेतकऱ्यांनी बघितलेले आहे प्रत्येकाला संधी देऊन की शेतकऱ्यांच्या बाजूनं कुणीही शेतकऱ्यांचा निर्णय घेत नाही. त्यामुळे शेतकरी यावेळेला ह्या कोणत्याही पक्षाच्या बाजूनं नसून शेतकरी हे ह्यांच्या सगळ्या विरोधात असून हे शेतकऱ्यांच्या बाजूने जे लढत आहेत ते आमच्या शेतकरी संघटनेच्या बाजूने ह्या वेळेला शेतकरी येणार आहेत सगळे आणि आमचा उमेदवार निवडून देणार ह्या वेळेला. पण आत्ता जे भाजपचे विद्यमान खासदार आहेत ते तर म्हणतात आम्ही 3.5 ते 4 लाखांनी निवडून येऊ. हे चुकीचं आहे सगळं. त्यांनी ते म्हणून काय उपयोग नसतोय. ग्राउंड लेवल जर बघितली तर लोकांची सगळी नाराजी आहे, शेतकऱ्यांची नाराजी आहे, कामगारांची नाराजी आहे, शेतमजुरांची नाराजी आहे. कुठली महागाई इतकी गगनाला नेऊन भिडवले त्यांनी. त्यांनी त्यावेळेला गॅसचे सिलेंडर बैलगाडी ठेवून मोर्चे काढलं, त्यावेळेच्या अगोदरच्या सरकारवर टीका केल्या आणि ह्यांनी काय केलं परत गॅस 1100 रुपयाला नेऊन ठेवला. म्हणजे महागाई कुठं कमी करायची ठेवलेली नाही. पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, सगळी महागाई तर मात्र वाढवली आणि अगोदर टीका केली. त्यामुळं यांचे जनाधार राहिलेला नाही, यांचा जनाधार सगळा संपलेला आहे. आता मतपेटीद्वारे लोक त्यांचा निर्णय घेणार आहेत. तुम्ही काय सांगा? माझं तर मत असं आहे प्रामाणिक की या ठिकाणी आपण जर आता पाहिलं तर लोकांसाठी केलेली जी जनधन योजनेच्या माध्यमातून कामं असतील मोदी सरकारने, आनंदाचा शिधा आहे. परत शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा पॅनेल आहेत. आता म्हणजे लाईटचा प्रश्न देखील सरकारनं मार्गी लागला आहे. प्लस आपण आता बघताय ह्या बाजूचा रस्ता देखील आता छोट्याशा गावांमधून देखील हायवे या सरकारनं मंजूर केलेला आहे. म्हणजे अशा या ज्या गोष्टीमुळे आहे, या दळणवळणाच्या गोष्टीमुळे इथल्या शेतकरी वर्गाला, सामान्य सर्वसामान्य वर्गाला एक प्रकारची चालना इथं मिळते. त्यामुळे इथं या जिल्ह्यामधून तर महायुतीचाच उमेदवार म्हणजे भाजपचा जे अधिकृत उमेदवार आहेत आता सध्या महायुतीचे आमचे तेच निवडून येतील अशी भावना. मी तर आरोप केला की बीजेपीनं महागाई वाढवली, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. आता त्याबद्दल देखील म्हणायचं झालं तर कंबरडं मोडलं शेतकऱ्याचं असं आपण म्हणू शकत नाही. 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचं देखील काम ह्या सरकारनं केलं आहे. प्लस जे पहिलं सरकारला शेतकऱ्याच्या खात्यावरती काहीच येत नव्हतं ते केंद्राच्या मार्फत वार्षिक आता 6000 रुपये मिळत आहेत, राज्याकडून 6000 रुपये मिळत आहेत. असे 12000 रुपये शेतकऱ्याच्या तर अकाउंटवरती येत आहेत आणि त्या अकाउंटवरती येण्यासाठी शेतकऱ्याला एक चांगल्या दर्जाचं जनधन योजनेच्या माध्यमातून आपण खातं सुरू केलं. आता शिवजयंती असेल, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. अशा जयंत्यांच्या पार्श्वभूमीवर, सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती आनंदाचा शिधा असेल, 100 रुपये जे आपल्याला आनंदाचा शिधा मिळतो आहे, या छोट्याशा छोट्या गोष्टीतून सुद्धा अनेक गोरगरीब वंचित समाजातील कुटुंबातील दिवाळी साजरी होते अशी परिस्थिती आहे. बाकीच्या जर गोष्टी बघायचं झालं तर आता महिलांना 50% ST मध्ये सवलत दिलेली आहे. आता ST नं प्रवास करणारी महिला कोण आहे की ही एखाद्या तळागाळातील समाजातील गोरगरीब समाजातील आहे. एखाद्या आमदार खासदार मंत्र्याच्या घरातील महिला बसनं प्रवास करणार नाही आहे ना. मग ह्या सगळ्या गोष्टीचा जो फायदा आहे हा तळागाळातला सुज्ञ उमेदवार इथं महायुतीचा उमेदवार निवडून देणार आहे अशी माझी भावना आहे. सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राईड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. ते म्हणतात की आमचा महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे. असं काय नाही,
हे त्यांनी जे म्हणतात की आता की लोकांना आम्ही जनधन योजनेच्या माध्यमातून मदत केली, शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले, परंतु शेतमालाचा जो दर आहे उसाचा दर 5,000 रुपये मिळायला पाहिजे होता, तो यांनी 3,200 रुपयावरच गुंडळून ठेवलेला आहे. उलट आमच्या एका टनाचं सुद्धा वर्षात पैसे देत नाहीत ते. आणि जे म्हणतात की आता शिधा दिला आहे लोकांना, हे दिला आहे, तर एका बाजूला लोकांना इकडे बुकट दिलेलाच आश्वासन फसवणूक करायची आणि इकडे मात्र शेतकऱ्यांना लुटायचं. आज निर्यातबंदी लावून त्यांना कांद्याचा दर पाडला आहे, द्राक्षाच्या दराची पाक चिंचवणं करून टाकलेली आहे. निर्यातबंदी फक्त 2,10,000 टन फक्त द्राक्षाला निर्यातबंदी आहे. द्राक्ष शेतकऱ्याची माती करून टाकली. 87,000 टन बेदाण्याला 2012 साली निर्यातला परवाना होता, आजही तोच आहे. 5 किलो सुद्धा ही निर्यात वाढवली नाही. सगळे शेतकऱ्यांची जी माल आहे ती ह्याला निर्यातबंदी लावायची आणि त्याचे दर पाडायचे का? तर लोकांनी मतं आपणाला दिली पाहिजे, लोकांना फुकट खायला घातलं पाहिजे. ही त्याच्यामागची भूमिका आहे. पण तुम्हाला आनंदाचा शिदा मिळतोय ना? हो, आनंदाचा शिदा आहे ना, आमचं पोट भरत नाही. आनंदाचा शिदा आम्हाला किती देतात ते? उलट तो आमच्या शेतकऱ्यांचा फुकटच घेतात गहू तांदूळ आणि तो इकडं आम्हाला फुकट वाटतात. आम्हाला बुलेट गाडी हिरो होंडा वाटत नाहीत, आम्हाला अशी औषधं वाटत नाहीत फुकट. का? तर ती कंपनीमध्ये तयार होतात आणि त्या कंपन्या ह्यांना भाजपवाल्यांना फंडिंग करतात. हे उघड झालेलं आहे सगळं ह्याच्यातनं. त्यामुळं हे जे आहे ना, हे जुमला आहे यांचा. फसवणुकीचे धंदे चालू आहेत यांचे, भाजपवाल्यांचे. हे सक्सेस होणार नाहीत. हे त्यांना निवडणुकीमध्ये ह्याचा निकाल लोक लावल्याशिवाय सोडणार नाही. त्यांना भाजपवाले जुमला करतायत आणि फसवत आहेत असं त्यांचं मत आहे. नाही नाही, इथं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचे मत मांडण्याचा अधिकार आहे असं माझं मत आहे. जुमला केला असेल तर मग असं आपण आता बघितलं, वन नेशन वन राशन असं झालं. या कोरोनाच्या कोविड काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे अशा प्रत्येक माणसाला आपण धान्य मोफत द्यायची सुद्धा देखील या सरकारनं व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे धान्याचाच असा विषय नाही की ह्याने आरोप केला की धान्यावरती माझं घर चालत नाही. त्या धान्याबरोबर एखादी घरातली वयोवृद्ध महिला असेल किंवा निराधार महिला आहे अशा ठिकाणी या सरकारनं संजय गांधीसारख्या योजनेतून सुद्धा भरीव निधी देण्याचं, भरीव पेन्शन देण्याचं काम केलेलं आहे. आता बसचा प्रवास तर 75 वर्षाच्या पुढं आपण मोफतच केलेला आहे सरकारनं. परत राहिला प्रश्न ऊसाचा. केवळ ऊस हे धोरण आपल्याला डोळ्यासमोर ठेवून चालणार नाही आहे. बाकीच्या पण गोष्टीत आता ह्याने आरोप केला की कांद्याची निर्यात आपण थांबवली वगैरे. ते निर्यात कांद्याची जे होणार होते ती बंदी आपण उठवलेली आहे आणि मोपेडच्या माध्यमातून 2400 रुपये प्रति क्विंटल कांदा खरेदी करण्याचं काम या सरकारनं आपल्या केलेलं आहे. म्हणजे एवढं चांगलं काम करत असताना अशा प्रकारचं आरोप करणे हे बिनबुडाचं आहे असं माझं मत आहे. सर तुम्ही काय सांगाल? हां बरं का, आता त्याने विषय घेतला की 1 रुपया भरल्यानंतर विमा मिळाला, बरोबर आहे, पीक विमा मिळाला. पण ज्याने सोयाबीन केलेलं नाही अशा लोकांना 5-5 एकराचा विमा मिळाला, हा कसा काय? म्हणजे पीकच नाही आणि विमा कसा मिळतो? पीक नसताना विमा मिळतो. हा मिळतोय आणि ह्या जिल्ह्यात झालंय बघा तुम्ही. आणि जिथं सोयाबीन केलेलं होतं, विमा भरलेला होता, आणि तिथं त्यांना काहीच मिळालं नाही, हे कसं काय? हा भेद का? हा म्हणजे हा भेद का झाला तुमच्यात? दुसरी गोष्ट, ज्या घराण्यानं देशासाठी बलिदान केलं, इंदिरा गांधी घ्या, राजीव गांधी घ्या, आणि ही दोन माणसं देशासाठी बलिदान केलं असं कोण आहे मला दाखवा बलिदान करणारा? का काँग्रेस असू नये? काँग्रेसनं सुद्धा पूर्वी दिलेलं आहे धान्य, दिलेलं आहे साड्या, दिलेल्या आहेत. आता सुद्धा तीच करत आहेत, साड्या परवा फेकल्या कुणीतरी. परत मोदींनी तर आजच्या दिनाचा नारा दिला, तर आजच्या दिन आजच्या दिन तुम्ही म्हणताय मुलांना नोकऱ्या देतो आणि नोकऱ्या मिळतील म्हणून तरुण पिढी तिकडे वळली गेली. नोकरी मिळाली का छोकरी मिळेल असं त्यांना वाटत होतं, पण आज नोकरी बी नाही, छोकरी बी नाही. वय 35 ते 40 झाले मुलांचे, ह्या मुलांनी काय करायचं? क्रांती होईल देशामध्ये, रक्तरंजित क्रांती होईल. बाहेर पडतील झुंडीच्या झुंडी तरुण मुलांच्या, लक्षात घ्या. दादा म्हणताय देशात क्रांती होईल, रक्तरंजित क्रांती होईल, लोक रस्त्यावर येतील. तुम्ही काय सांगाल? काय आता ह्या जे सरकारनं जे काय केलेलं आहे देश पातळीला, बऱ्याचशा गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. आता यांनी रोडचं सांगितलं, परंतु रोडचा जो परत टोल बसणार आहे तो सर्वसामान्य सगळ्या लोकांना बसणार आहे. आता यांनी भरपूर खर्च केलेले आहेत रोडवर, परंतु ह्याचा सगळा खर्च लोकांच्या ह्याच्यावर बसणार आहे. आता त्यानंतर त्यांनी ज्या काही चांगल्या गोष्टी सांगतात ते सांगतायत, पण बऱ्याचशा गोष्टी इथं स्थानिक लेवलचं जर तुम्ही घेतलं तर स्थानिकला काँग्रेसच इथं या ठिकाणी. इथल्या खासदाराच्या कामावर तुम्ही समाधानी नाही? खासदार कधी फिरकले नाहीत आमच्या भागात, कधी आलेच नाहीत निवडून आले असतील कधी तर क्वचित एखाद्या कार्यक्रमात. 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आणि ते राज्य घालवायला वसंतदादा घराणं, यशवंतराव चव्हाण
म्हणजे राजाराम बापू हे सांगली जिल्ह्यातली आघाडी होती, असे असे खंबीर नेतृत्व ह्या सांगली जिल्ह्यामध्ये होतं, आणि अशी माणसं असणारे या त्या घराण्याला तुम्ही पूर्ण डावललंय, कशासाठी डावललंय हेच आम्हाला काही कळत नाही, अतिशय चुकीचं आहे सर। पाठीमागं कोण आहे? आता ह्या पाठीमागं काय आहे? राजकारण आहे? तुम्हाला बंडल दिले का बदलतेत माणसं? माणसं लाचार झाले आहेत। आता तुम्ही म्हणता का नाही मोफत धान्य देत आहे? कशाला देत आहे? तुम्ही पंगू केले ह्या प्रत्येक माणसाला, हे धान्य घेऊन जाते दुकानात विकते, त्यांना गरज नाही, आणि अन्य मार्गाला ते जातात पैसे, हे बंद केलं पाहिजे। तुम्ही खासदारांच्या बद्दल बोलत होता, इथले खासदार इथं आले नाही 5 वर्षात? वांगीला आलेले नाहीत खासदार 5 वर्ष। हा निधी तर सोडूनच द्या खासदार, निधी पण आलेला नाही। आलेला नाही नसेल तर त्यांनी सांगा उद्या पेपरला। आता म्हणतात मी 3.5-4 लाख मध्ये निवडून येणार। नाही 4 लाख 9-10 लाख निवडून येते, फक्त उमेदवार ठरला पाहिजे। कसं देतील त्या? फक्त उमेदवार ठरला पाहिजे। काय झालंय उमेदवार ठरलेला नाही तर त्यांचा आकड्या तोंडात नेतो, उमेदवार ठरला पाहिजे मग कळेल। लोक छोडून आहेत, फार अगदी लोक छोडून आहेत बघा। तुम्हाला तुम्ही काय सांगा आत्ताच्या केंद्र सरकारच्या कामासंदर्भात? इथले विद्यमान जे खासदार आहेत भाजपचे, त्यांच्या कामासंदर्भात तुम्ही समाधानी आहे का? आणि आत्ता इथं या आपल्या जिल्ह्यात काय अवस्था आहे, काय चित्र आहे राज लोकसभेचं? आता जिल्ह्याचा विचार केला तर खासदारांच्या बाबतीत टोटल जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये पूर्णतः नाराजी आहे खासदारांच्या बाबतीत। कोणतंही काम त्यांचं पारदर्शक असं काम कुठलंही दिसून आलेलं नाही। दुसरी गोष्ट भाजप सरकारच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गोरगरिबांसाठी हे भाजप सरकार अतिशय म्हणजे काम अजिबात त्यांचं चांगलं नाही गोरगरिबांसाठी। कारण एकीकडं आपण गेल्या कोरोनाच्या काळात जी परिस्थिती आपण बघितली, त्यावेळी ज्या काय कोरोनानंतरही ज्या सुधारणा या सरकारनं करायला पाहिजे होत्या, ज्या काय अडचणी आल्या लोकांच्या बाबतीत, त्या अडचणी न सुधारता यांनी एकतर मुलांच्या शाळेचं शिक्षण बंद करायचं काम केलं, तो निर्णय एक चुकीच्या पद्धतीनं घेत गेले, आणि दुसरीकडं मोठमोठी मंदिरं उभा करत चाललेत। म्हणजे या लोकांनी ह्याच्यातून काय घ्यायचं, काय बोध घ्यायचा? तर त्या ठिकाणी या ठिकाणी माझं तर मत असं आहे की गोरगरिबांसाठी शाळा सगळ्यात महत्त्वाची आहे। दुसरी गोष्ट कोरोनानंतर जी परिस्थिती सरकारच्या समोर आली की त्याच्यासाठी मोठमोठे शासकीय हॉस्पिटल, अद्ययावत हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे। तालुका स्तरावर असतील, जिल्हा स्तरावर असतील, अशा पद्धती हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण होणे, बाकीच्या ज्या काही सुविधा आहेत, चांगल्या पद्धतीच्या शाळा, दर्जेदार शाळा या ठिकाणी मुलांसाठी तयार होणं गरजेचं आहे। परंतु ह्याकडं भाजप सरकारनं पूर्णतः दुर्लक्ष करून गोरगरिबांना गरीबच कसे राहतील, त्यांचे नुकसान आणि त्यांची हानी कशी होईल त्यांच्या कुटुंबाची, हे धोरण त्यांनी अवलंबलं। आणि या ठिकाणी ते मंदिरं आणि रस्ते वगैरे असले नको ते विकास ते सरकार करत चाललं आहे। एक तरुण म्हणून आत्ताच्या देशाच्या राजकारणाकडं विद्यमान सरकारनं वर्षाला 2 कोटी रोजगाराचं वचन दिलं होतं, आजच्या दिनाचा नारळ दिला होता, महागाई कमी करण्याचं वचन दिलं होतं, हे सगळं झालं आहे का? आणि आपल्या जिल्ह्यातले जे खासदार आहेत भाजपचे, त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? आणि आत्ता लोकसभा निवडणुकीत नेमकं काय चित्र आहे, कोण निवडून येईल किंवा कुठला खासदार होईल? आता तुम्ही पहिला प्रश्न विचारला ती की युवकांच्यासाठी आणि युवकांना एक उद्योग किंवा एक रोजगार देण्याच्या बाबतीत तुमचा प्रश्न आहे। तर बघताय तुम्ही भाजप सरकार हे 2014 आल्यापासून युवकांना वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं दिलीत, तुम्हाला नोकऱ्या देतो हे करतो, त्यामध्ये सगळ्यात मोठं काय केलं तर खाजगीकरण करून ह्या युवक वर्गाचं सगळ्यात मोठं नुकसान ह्या भाजप सरकारनं केलं। दुसरी गोष्ट म्हटलं तर तुम्ही या विद्यमान आमचे खासदार संजय काका पाटील यांनी आमच्या या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत आम्ही कडेगाव तालुक्यातून आहे, तर कडेगाव तालुक्यात मला तर वाटत नाही एक व्यक्ती दाखवावी त्यांनी संजय काका पाटलांचा इकडे दौरा झाला, एखादं उद्घाटन झालं, एखाद्या कामाची सुरुवात केल्या, एखाद्या रस्त्यासाठी आलेत ते, किंवा एखाद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आलेत, किंवा युवकांच्यासाठी कुठं काय केलं जातं संजय काका पाटलांचं एखादं तर त्यांच्या पक्षानं किंवा कोणीतरी बोलवलं का? अजिबात नाही। कोरोनाच्या काळात तर संजय काका पाटील हे नावच दिसलं नाही कुणीही सांगावं। आज इथं उभं राहिले त्यातलं एका व्यक्तीने बोलू दे तरी सुद्धा आम्ही सांगतो। आणि शेतकऱ्यांच्यासाठी म्हणत सगळ्यात मोठं अन्यायकारक गोष्टी जर काय असतील, आता खासदार म्हणून यांनी काय करायचं आहे, संसदेत जाऊन त्यांनी ते काही गोष्टी प्रश्न मांडायचे, कायदे बनवायचे शेतकऱ्यांसाठी, कोणत्याही प्रकारचा कायदा हे की त्यांनी बनवलेला नाही, निर्यातमध्ये उठलेले नाही ना, आम्हाला उसाला टनाला 5,000 रुपये दर आम्ही मागणी करतोय तोही आज ताकद मिळालेला नाही। आमचे राष्ट्रीय नेते रघुनाथ पाटील आज हातकणंगलीमधून निवडणूक लढवत आहेत। आमची भारतीय जवान किसान पार्टी व शेतकरी संघटना अशी युती आहे। आमचा उमेदवारही आज या सांगली जिल्ह्यामध्ये पांडुरंग भोसले म्हणून आज या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा आहे। आणि युवक तुम्ही बघताय आज सगळ्यात जर काय अवस्था असेल तर सगळ्यात बेकारी ही युवकांची झालेली आहे। त्यामध्ये
सगळ्यात जास्त जर म्हटलं तर लग्नाचा जो प्रश्न जेव्हा आहे युवकांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यावर भाजप सरकारनं कुठल्याही नेत्यानं हा प्रश्न कुठे बोललेला नाही. आज जर काय नुकसान होणार असेल या देशाचं तर युवकांचं जर तुम्ही काय नाही बघितलं तर 100% नुकसान जर काय असेल तर युवक वर्ग मागं राहिल्यानं या देशाचं नुकसान होईल. युवकांची लग्न पण आता भाजप सरकारनं करायचं नाही, करायला पाहिजे अशी बी काही गरज नाही. पण युवकांसाठी तुम्ही केलेच काय? युवकांना जर तुम्हाला रोजगार नोकऱ्या जर उपलब्ध झाल्या, आज मुलींची मागणी काय? युवकाला म्हणजे मुलगा नोकरदार पाहिजे आहे, शेतकरी नको आहे ना, कुठं खासगी कामगार कुठला नको आहे, शासकीय नोकरी पाहिजे. शासकीयमध्ये जर जागाच ठेवले नाहीत, सगळं खासगीकरण करून टाकलं तर आम्ही जायचं कुठं? मग युवक वर्गाने जायचं कुठं? नोकऱ्याच मिळणार द्या. एकतर एवढ्या नोकऱ्यांचे जर आता तलाठी भरती तुम्ही मध्यंतरी बघितली, सगळा भ्रष्टाचार. जागा निघतात किती, भरतात किती, ह्या अशा सगळ्या गोष्टी, सगळ्या लबाडीचा धंदा भाजप सरकारनं सुरू केला. सध्याच्या सरकार संदर्भात आणि सध्याचे खासदार आहेत त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहे का? आणि येणाऱ्या निवडणुकीचं चित्र काय असेल? तुम्हाला काय वाटतं कोण खासदार होईल? येणारा खासदार हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असेल. स्वाभिमानी शेतकरी, कारण शेतकरी झटणारा नेता असेल तर एकदम एकमेव राजू शेट्टी असेल. तो आंदोलन असू दे, रस्त्या उतरणार असू दे, कुठलाही प्रश्न शेतकऱ्याचा मांडणारा संसदेत एकही खासदार नाही. आजपर्यंत किती खासदार संजय काकांनी प्रश्न मांडलं संसदेत एवढं दाखवून द्यावं. संजय काका इकडं आलते का? संजय काका 10 वर्षात एकही दिसलं नाही, एक दिवस कुठलं उद्घाटन नाही. हे विजय माही शेतकरी संघटनेत म्हणजे युवक संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगावं, कुठलाही एकाही सामान्य माणसाला सांगावं की 10 वर्षात दिसलाय शेतकरी. म्हणजे तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी नाही? अजिबात नाही समान, नुसतं निष्क्रिय सरकार आहे, कुठलं काम नाही, काही फुकट धान्य द्यायचं कशाला सवय लावली, चुकीचं सगळं आहे. इथं बऱ्यापैकी भाजपचे जे विद्यमान खासदार आहेत संजय पाटील त्यांच्याबद्दल नाराजी, आणि ते कधीच इकडं आले नाहीत, 5 वर्षात फिरकलं नाहीत, असं इथल्या जनतेचं मत आहे. तुम्ही काय सांगणार? मी आता सांगणार आहे, हे कारखाना चालू आहे ती, हे ट्रॅक्टर चालू, वाहनं चालू आहे ती, ही चोर आहे ती दिवसा. मग काय करायचं? कोण त्याला करतो? ही ट्रॅक्टरवाली वाहनवाली चोर आहे ती, ही आवड घेतली आमच्या. आणखी तू उस एवढं आहे ती तेवढं आहे, काय ही चालू ही पद्धत हुई काढणार आहे तुम्ही माझं बोललो म्हणून. तुम्ही आत्ता भाजप सरकार आणि इथले जे खासदार आहेत त्यांच्या कामावर खुश आहे का? नाही नाही नाही, असे नव्हतं दिवसा चोर कसं खुश राहणार? हे सगळे दिवसा चोर आहेत. हा, आणि रात्रीचे? रात्रीचे बी बंगलीत अशीच की चोऱ्या करणार, दिवसा करतात म्हणल्यावर रात्रीची भीती तुम्ही चोऱ्या करणार. हा, सध्या इथल्या बऱ्याच लोकांनी भाजपच्या कामासंदर्भात आणि इथले जे विद्यमान खासदार आहेत जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते गेल्या 5 वर्षात इकडे फिरकलेले नाहीत असं म्हटलं, काय सांगाल तुम्ही? नाही, मुळात इथं जर पाहायला गेलं तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे आणि महाविकास आघाडीचा घटक नाही आहे, मी महायुतीचा घटक म्हणून आपल्यासमोर आलेलो आहे. पण लोकांची भावना कशी आहे की आम्हाला काय मिळालं आहे, मिळालेलं नाही वगैरे, खासदार इथं आलेले नाहीत. मुळात माझं असं मत आहे की हे मी महायुतीचा एक घटक असल्यामुळे इथल्या खासदाराच्या बाजूनच आम्ही प्रतिक्रिया प्रत्येक गोष्ट देणार आहे. असं काय झालेलं नाही की खासदार नाहीत आलेले. आता हे बघा, एखादी गोष्ट, आपण लोकसभेची निवडणूक असते कशाला? आपल्याकडे लोकसभेची निवडणूक असते देशाचा सीमा मजबूत करायला, देशाची सुरक्षितता वाढवायला, आपल्या देशातील रोजगारी कमी करायला, देशात मोठमोठे औद्योगिक नाही बेरोजगारी कमी करायला आणि औद्योगिक इथं गोष्टी आणण्यासाठी आहे. मग तशा पद्धतीने गोष्टी चालू आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आता दावोसमधून आपल्या इकडे 11,000 कोटींची जवळपास गुंतवणूक झाल्या, त्यामधून 2 लाख नोकऱ्या पुढे येणार आहेत. अजून रस्त्याची कामं चालू आहेत, लोकांना आता बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून मोफत उपचार मिळत आहेत, हॉस्पिटलाइज झाले, दळणवळणासाठी हायवे सुरू आहे. असं की खासदारांचं काम सीमा बळकट करणं, रोजगार उपलब्ध करणं, खासदारांचं काम असं नाही. खासदार आपण देशा खासदारावरती देशाचा प्रतिनिधी ठरणार आहे आणि देशाचा प्रतिनिधी सक्षम असेल तर सर्वसामान्य माणसांचा विकास होणार आहे. असा मला काय काँग्रेसकडे असा काय म्हणजे देशाचं विकास मॉडेल काय मला दिसत नाही. अजून तर त्यांचा उमेदवार पण लोकांच्या पुढे यायचा आहे. आता इथं लोकांना कुणाला पण विचारा की काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण, एकही चेहरा इथं सांगण्यासारखा नाही आहे काँग्रेसकडे. तसं इथं आपण सांगू शकतोय की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही असं सांगू शकतो की इथला देशाचा चेहरा मोदी असतील. कारण काय आहे, त्याचं कामच त्या पद्धतीचं आहे मोदींचं. मी सर तुमच्याकडे येतो. ते म्हणतात की काँग्रेसकडे चेहराच नाही, आमच्याकडे चेहरा आहे आणि खासदारांचं काम किंवा लोकसभेचं काम फक्त देशाच्या सीमा बळकट करणं, तिथं रस्त्याची वगैरे अशी जी कामं करणं आहे
या शासनाबद्दल काय सांगा? शहरा नाही असं म्हणता येणार नाही. विद्वान भरपूर लोक आहेत, पण विद्वानाला विद्वान होऊनच द्यायच नाही. तिथं हुकुमशाहीच आहे, लक्षात आलं का? काँग्रेस संपवायचं आहे एवढं डोळ्या पुढं आहे त्यांचं. पण मी मागे सांगितलं का नाही, 150 वर्ष ब्रिटिशांची सत्ता होती, ही घालवायला काँग्रेसच कारणीभूत आहे. काँग्रेसनंच हे ब्रिटिश सरकार घालवलं, लक्षात आलं का? आणि बलिदान केलं वसंतदादांनी. मी सांगितलं ना आता, गोळ्या अशा दंडात घेतलेले आहेत, उड्या मारलेले आहेत पुलावनी. मग त्या घराण्याला सुद्धा तुम्ही डावलता, मला काय म्हणायचं नाही मला. पण ज्याने खरोखरच त्याग केला आहे, आता मी ते सांगितलं तुम्हाला, गांधी घराण्यानं त्याग केलेला आहे, फार मोठा त्याग केला आहे. दोन तिथं बळी दिले, आणि बळी देऊनसुद्धा ते देशासाठी अजून झटते. एखादं म्हटलं असलं मरू दे, तिकडं माझ्या घरातली दोन माणसं गेलीत, मला काय राजकारण नको आहे, पण तरीबी झटतेत, लोकांच्या लक्षात येत नाही. दुसऱ्याचा मेला चालतो आहे, आपला राहायला पाहिजे, ही आज अवस्था आहे. आणि माणसं पैशाला थोडकी आपल्या थोडक्यात म्हणायचं झालं तर लोचट झालेत. पैसा दिला का सारं संपलं, सत्य असत्य हे काय राहिलेलं नाही, लक्षात आलं का? तर तुम्ही एक युवक म्हणून या सगळ्या राजकारणाकडं, सध्याच्या भारताच्या स्थितीकडं आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासाकडे कसं बघताय? तुम्ही समाधानी आहे का आत्ताच्या जिल्ह्याच्या विकासावर, खासदारांच्या कामावर किंवा एकूण भारत सरकारच्या कामावर? काय प्रश्न आहे की अच्छे दिनच्या काजरला भुलून आम्ही सुद्धा 2014 भाजपला वोटिंग केलं. 2014 नरेंद्र मोदींनी सांगितलं की अच्छे दिन येणार आहेत, अच्छे दिन येणार आहेत, आणि भाजपला मतदान करून त्या पद्धतीनं काही झालेला दिसत नाही विकास. रस्ते म्हणजे सगळा विकास आहे का? ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार नाही, शेतीला पाणी व्यवस्थित नाही, त्या शेतमालाला भाव नाही. आता कांद्याची आयात करायला लागलेत सगळं बाहेरच्या देशातनं, कांद्याला भाव नाही, उसाला त्या पद्धतीनं भाव आहे का? आणि महागाई त्या इतक्या पटीनं वाढलेली आहे की पूर्वी जी 400 रुपयाला पोतं मिळत होतं, ते आज कितीला मिळते? 1200, 1300, 1800, 2200 रुपयापर्यंत अशी महागाई वाढलेली आहे. त्या पटीत शेतीमालाचा भाव वाढलेला नाही. आणि रोजगारीचा प्रश्न त्यांनी म्हटलं होते 2 कोटी रोजगार आम्ही देणार, ते काही दिलेलं नाहीत. म्हणजे त्यात बेरोजगारीची संख्या आणखीन मोठी जाय वाढलेली आहे. मग तरुण शिकून बेरोजगार आहेत, लग्न होत नाहीत, किंवा अनेक प्रश्न आहेत की त्या लाईत महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते लग्न होणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे, नोकरी नसल्यामुळं काहीच मिळत नाही. मग तरुण बेरोजगार आहेत, त्यातनं सगळं अस्वस्थ आहे. आणि इथल्या खासदारांनी तर काहीच काम केलेलं नाही. काय काम केलं जिल्ह्यासाठी? त्यांनी संसदेत किती प्रश्न मांडले? एकही प्रश्न मांडलेला नाही. ते बोललेत का नाही संसदेत ह्याच्याविषयी शंका आहे. 10 वर्षात त्यांनी संसदेत काय प्रश्न मांडले? इथल्या लोकांना त्यांनी काय उत्तर द्यायचं? त्यांनी ह्या 10 वर्षात एअरपोर्टचा प्रश्न मांडला, सांगली जिल्ह्यातल्या पाण्याचा प्रश्न मांडला की कुठला प्रश्न मांडला, त्याच्याविषयी ती काहीच बोलत नाहीत. मोदी म्हणजे सगळं काय आहे का? समजा उद्या मोदी नसतील तर काय देश चालणार नाही का? असं काय नाही की मोदी आहेत म्हणून सगळा देश चालणार आहे. भविष्यातसुद्धा मोदींशिवाय दुसरा कोणतरी येणारच आहे ना. अ गेला की ब येणार आहे, ब गेला की क येणार आहे. आत्तापर्यंत 60 वर्षात किती पंतप्रधान आले आणि किती गेले? आता इथून पुढे बी तसंच होणार आहे ना. त्यामुळं त्याला पर्याय होतो. आणि संसदीय लोकशाहीत जे काय 545 निवडून जाणार आहेत, त्यांनी मिळून एक पंतप्रधान निवडायचा असतो. मग या इथं या खासदारांना पर्याय किंवा त्यांना दुसरा उमेदवार? आता इथली परिस्थिती अशी आहे की इथल्या खासदारांना जर विरोध करायचा असेल किंवा पाडायचा असेल तर इथं एकाच एक लढत झाली पाहिजे सांगली जिल्ह्यात. आणि ती जर झाली तरच त्यांचा पराभव होऊ शकतो. कारण की भाजपचं वोटिंग आहे 31% आहे, ते 37%, आणि ते इतर बाकीचे 70% विभागलं जाते. त्यात जर समजा 2-3 उमेदवार झाले तर त्यांचं वोटिंग विभागते. त्यामुळे ते इथला मागच्या वेळेस पण गोपीचंद पडळकरांनी मतदान आणि विशाल पाटलांमध्ये विभागल्यामुळेच भाजपचा इथं विजय झालेला आहे. आता जर दोनच्याऐवजी 3 उमेदवार झाले तर भाजपचा उमेदवार येणार आहे. आणि समजा एकच उमेदवार दिला आणि सगळ्यांनी जर महाविकास आघाडीनं काम केलं तर 100% इथं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल. तुम्ही काय सांगता? 100% महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहे म्हणतात? असं काय नाही, महाविकास आघाडी असेल किंवा भाजप असेल, ह्या सगळ्या महाविकास आघाडीची पण राजवट झालेली आहे ना अगोदर. त्यांनी शेतकऱ्यांच्याबद्दल काय निर्माण केलं आहे ते पण बघितलेलं आहे. आणि 2.5 वर्षापूर्वी ह्या राज्य होतं ना इथं महाराष्ट्रात, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचं. भाजपनं जे साखर कारखान्यामध्ये अंतराची अट घालून ऊस फुकट लुटण्याचा धंदा केला, उद्धव ठाकरेंनी काय केलं की तर जे इथेनॉल निर्मितीच्या कारखान्याला सुद्धा 25 किलोमीटरची अट काढली. म्हणजे उसापासून इतर जे प्रोजेक्ट तयार होतात त्याला अट नव्हती, ती सुद्धा उद्धव ठाकरेंनी आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं अट घालून शेतकऱ्यांचं ऊस फुकट लाटून त्याला दर पाडण्याचं काम 2.5 वर्षामध्ये केलेलं आहे. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी असेल आणि भाजप शिवसेना असेल, हे सगळी एकाच माळेची म्हणे आहेत. शेतकऱ्यांना लुटण्याचे धोरणं त्यांचे आहेत. आता विद्यमान खासदारांनी सुद्धा आता सांगली जिल्ह्यामध्ये किती MIDC उद्योग चालू आहेत, 80% उद्योग सगळे बंद आहेत. हे MIDC काढल्यात कशासाठी? खोललं की ग्रामीण भागातल्या तरुण युवकांना रोजगार मिळण्यासाठी.
आज ह्या एम आय डी सीच्या काय परिस्थिती आहे हे खासदारांनी कधी अभ्यास केला नाही, कधी संसदेमध्ये मांडलं नाहीत, त्या एम आय डी सीसाठी नवीन प्रोजेक्ट आणावे, नवीन हे संदर्भात कधी संसदेत बोलले नाहीत. आणि ग्रामीण भागाचा जो अर्थकण आहे, भविष्याची देशाची धुरा ही तरुणांच्यावर अवलंबून आहे. तरुणांना देश हाताला काम पाहिजे, नुसते शिक्षण घेऊन डिग्री घेऊन त्याचा काय उपयोग नाही. नितीन गडकरी साहेबांनी रस्ते केले अतिशय चांगली भाव आहे, पण रस्ते कसे केलेत, चांगल्या दर्जाचे आहेत का, त्याला गुणवत्ता आहे का हे तपासलं जात नाही. रस्त्याच्या बाजूला असणारे तुम्ही झाडं तोडलेत, आज परिणाम काय दिसतोय, तापमान किती वाढलंय सांगा मला. माणसांची लाहीलाही होते, याला कारण हे सरकारच आहे. प्रदूषण, झाडे लावा झाडे जगवा हे केलं पाहिजे होतं, हे केलेलं नाही, ह्याकडे दुर्लक्ष आहे. प्रत्येक ग्रामीण रस्ता बघा, झाडे लावलेले नाहीत, फक्त रस्ते केलेत तुम्ही. ओसाड केलेला आहे, कुठे थांबायचं झालं तर पक्षाला जागा नाही, माणसाला जागा नाही, प्राण्याला जागा नाही. म्हणजे एक चांगलं करत असताना दुसऱ्या अनेक हानिकारक गोष्टी होत आहेत आणि हे प्रदूषण होत आहे. तर हे झालं ना पाहिजे, एक करत चांगलं करत असताना या बाबीसुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. आता तुम्ही सगळ्या सध्याच्या राजकारणाकडे कसं बघताय? इथं सत्ता कोणाची, इथला खासदार कोण? इथं खासदार संजय काका पाटीलच निवडून येणार. आणि पंतप्रधान मोदी साहेबांचं काम अतिशय चांगलं आहे. सर्वसामान्य माणसाला 6,000 रुपये पेन्शन चालू केले शेतकऱ्यांनी. फुकट धान्य 3-4 वर्ष झाली तिथे. कोरोना काळात त्यांनी फुकट धान्य दिलं, त्यामुळे आपले भाजप सरकारने ना, मोदी सरकारने दिलं, मोदी सरकारने दिलं, म्हणजे मोदी सरकारच येणार काही विषय नाही. तुम्ही काय सांगा? पहिला मुद्दा इथं असा आहे की काँग्रेसची वातात काय झाली तुम्ही बघताय. आज सकाळी कालचे काँग्रेसच्या मिरजच्या काँग्रेस पक्षाने स्थलाभूत झाला आहे. बोर्डसुद्धा पुसले, ह्यांची गॅरंटी नाही, एकमेकाचं जमत नाही, तीन तिघाड आहे. त्याला पर्याय काकाशिवाय कोही सुद्धा नाही. काका 100% येणार. मोदी कोण म्हणतं? माझा ऐका तुम्ही, ह्या देशात एकमेव माणूस आहे की मोदी परत पंतप्रधान होणार सांगा. यांचं युती झाल्या, यांच्यातला राहुल गांधी पंतप्रधान होणार असं कोण म्हणतंय एवढ्यातलं सांगा. कोण होणार त्यांचा? शक्यच नाही. जुळलेलंच नाही. पंजाबमध्ये फाटले, दिल्लीत कुठं आहे ती ममता, ती वेगळंच आहे. हे जमत नाही. फक्त एकच देश चालू शकतो, तो मोदी. काय नाही देत गोरगरिबांना? आम्ही मागल्या महिन्यात 52 सिलेंडर 52 गॅस शेगड्या इथं दिलेत. कुठले यांनी सांगावं, यांच्या पक्षाने कुठले दिले का? पैसे भेटतेत, सर्व काही भेटते. वरून राज्यात पाणीच नाही, पाऊस नाही तर खाली काय होणार? थोडाफार फरक पडणार नाहीच नाही. तुम्ही सांगा, हाय पर्याय काकाशिवाय आता कुणाला? सर कुठे गेले? आपण पाहिलं असेल, माझा प्रश्न होता की इथं काँग्रेसकडे उमेदवार सांगावा. उमेदवार विचारल्या इथली निम्मी लोक गायब झाली. म्हणजे कोणतंही विजन नाही इथं. आमच्याकडे विजन आहे. आमच्या सहकारी मित्रांनी सांगितल्याप्रमाणे उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घराघरात गॅस मिळाला आहे. आपल्याला वीज मिळते, चांगला दवाखाना मिळतोय, चांगलं दळणवळण मिळतंय, बँकेत जनधन खातं मिळतंय, त्या खात्यावरती सरकारचे पैसे येत आहेत. आणि आता मुद्दे नसल्यामुळे काय मुद्दा येतोय की लग्नाचा. आता लग्न देखील सरकारनं करायचं का? हा एक साधा आणि माझा भाबडा प्रश्न आहे. आणि इथं लग्नाची परिस्थिती कशी आहे? जिथल्या तिथल्या मुलींच्या आणि पुरुषांच्या, स्त्री पुरुषांच्या समानतेवरती आहे. आता माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये 51% पुरुष आहेत, 49% महिला आहेत. बऱ्यापैकी आमच्यातले युवकांची लग्न होतात, शेतीवरती होतात, नेत्यांच्या संस्थेवरती कामाला असणाऱ्या सुद्धा तरुणांची लग्न होतात. असं नाही ना की लग्नास कुणास तरी ऐकायचं आणि लग्न होत नाही. आता आपल्याकडे लग्न मंगळ असला तरी होत नाही, मग त्याला काही सरकार जबाबदार आहे? ही सरकारनं अतिशय एवढं चांगलं काम केलेलं आहे. अशा परिस्थितीत सरकारला नाव ठेवायचं म्हणजे काय मुद्दा नाही. आपलं माईक मिळालं आणि अशी प्रतिक्रिया दिल्यासारखं माझं मत आहे. आणि एवढंच मी सांगेल की ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्णाने ना तद्भासते सूर्य ना शशांक पावक यद्दत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम, म्हणजे भगवंतांना जा सूर्याची गरज आहे ना चंद्राची गरज आहे, त्यांच्या ते धामामध्ये स्वतःच पुरते सुखी आहेत. त्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीची गरज नसताना देव ज्याप्रमाणे सुखी आहे त्याप्रमाणे अशा कोणत्याही बेछूट आरोपांनी इथल्या महायुतीच्या सरकारच्या उमेदवार वारावरती कोणताही इथं फरक पडणार नाही. उमेदवार विकास कामांच्या बळावरती राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या कामावरती आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांनी केलेल्या कामांवरतीच इथला सर्वसामान्य वंचित घटक मतदान करणार आहे. आणि या मतपेटीतल्या लोकांनी घेतलेल्या नोंद हे तुम्हाला निश्चय आहे. त्यामुळे मी आता काही जास्त बोलायची गरज नाही, कारण इथं आरोपाला सुद्धा आता कोण थांबलेलंच नाही. आता काय मुद्दे संपलेले आहेत, आता काय मुद्दा नाही.
राहिला परत अजून काही सहकार्याने मुद्दा मांडला की बाबानो काँग्रेसनं हे केलं, देश स्वातंत्र्यात फक्त केवळ काँग्रेसचा वाटा नाही, आता भगतसिंगांनी काही काँग्रेसचं लेबल लावलं का, राजगुरूंनी लावलं का, बाबू गेनूंनी लावलं का, हा देखील प्रश्न येतो, उपस्थित येतोय ना, सावरकरांनी लावलं का, अशा तमाम हिंदुत्ववादी विचारांच्या या देशासाठी झटणाऱ्या अनेक हुतात्म्यांचा यामध्ये बळी गेलाय, त्याला तुम्ही काँग्रेसचं लेबल लावून काहीतरी थोताट प्रचार करायचं की बाबानो इथं बाबानो काय योगदान, आता काही लोक म्हणतात ह्याचं योगदान नाही त्याचं योगदान नाही, मग काँग्रेसचं तर योगदान कुठं आलं, गांधीजी त्या लढ्यात सहभागी होते त्याचा आम्हाला अभिमान आहे, पण याचा अर्थ काँग्रेसचाच हा विजय आहे असं नाही ना, आता स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं सुद्धा योगदान आहे, ब्रिटिशांच्या लागलेल्या काठीमुळे विनुताईंना कधी आपत्ती झालेलं नाही, ही खंताची बाब आहे, मग त्याला तुम्ही काँग्रेसचं लेबल लावणार का, नाही, असं यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या बरोबर आपल्या मिलिटरी ऑप्शनचे अनेक सहकारी होते, आपल्या मुलीच्या नरड्यावरती पाय पडला तरी आपल्या पत्नीचं तोंड दाबून धरणारे मावळे होते की बाबानो असू दे, पत्नीला समजून सांगणार होते की बाबानो तू रडू नकोस, ही मुलगी आपली देशासाठी खर्ची पडली, असं आहे ना, म्हणजे ब्रिटिश सोडून गेलेला काँग्रेस कारणीभूत नाही, इथल्या हुतात्म्यांचं बलिदान कारणीभूत आहे आणि इथला हुतात्मा ह्या भारत देशाचा आहे, त्याला काँग्रेसचं लेबल लावू नका, मोदींशिवाय पर्याय नाही, किंवा जिल्ह्याचा जो विकास आहे, मुख्यमंत्र्यांचं काम, खासदारांचं काम, इथं खासदार येणार आणि देशात पुन्हा प्रधानमंत्री मोदी होणार असं त्यांचं मत आहे, तुम्ही काय सांगाल, असं नाही, आता जे नेत्यांनी सांगितलं की आम्ही एवढे लोकांची विकास कामं केली आहेत, मग एवढी विकास कामं केली आहेत तुम्ही, तर मग अनेक पक्ष फोडून तुम्हाला सत्ता स्थापन करण्याची गरज काय पडते, मग तुम्ही जे आज इथं जी एकमेकांच्या यंत्रणा लावून लोकांच्या यांच्या विरोधात तुम्ही आरोप केले 2014 बैलगाड्या घेऊन 14 बैलगाड्याच्या आरोपाचे गट्टे घेऊन त्यांना मोर्चे काढले, त्या लोकांना आज घेऊन सत्ता स्थापन करण्याची गरज काय पडली, तुमचा एवढा विकासाचा मॉडेल आहे, एवढे तुम्हाला जनाधार आहे, तुम्ही आज 400 पार म्हणून आकडा सांगताय जा, मग एवढे भ्रष्टाचारी लोकांना घेऊन सत्ता स्थापन करण्याची गरज काय पडली महाराष्ट्रामध्ये, असा माझा आरोप आहे त्यांच्यावर, एक मिनिट, आता जो आरोप केला बरोबर आहे, तुम्ही इतकी विकास कामं केली तर इतके पक्ष फोडून तुम्हाला पुन्हा ही सगळी भ्रष्ट लोक सोबत घ्यायची गरज का लागली, मी एकच या निमित्तानं सांगतोय की कुणालाही दबावानं आपण घेत नाही, लोक आमच्या कामाच्या प्रभावाने येत आहेत, तेच लोक सोबत का घेतले, नाही नाही ते लोक सोबत आम्ही घेतलेले नाहीत, आमच्या कामाच्या प्रभावाने सोबत आले, आता अजितदादा सोबत आले, आता त्यांना हा राजकीय कटाचा भाग आहे, तुम्ही समजून घ्या, जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस महायुतीचे, त्यांनी एकेकाळी घोषणा केली होती की अजित पवार तुरुंगात असतील, आज तुमच्या कामाच्या प्रभावाने त्यांचा भ्रष्टाचार माफ झाला का, म्हणून नाही नाही, तो आरोप होता फडणवीस साहेबांचा असं माझं मत आहे व्यक्तिगत, ऐका ऐका, तो आरोप होता फडणवीस साहेबांचा, त्या आरोपामध्ये अनेक वेळा अजितदादांची देखील आपण चौकशी केलेली होती, या सरकारने केलेली आहे, त्या आरोपामध्ये एकही तथ्य स्वच्छ आहे असं मी म्हणणार नाही, पण त्या आरोपात तथ्य सापडलं नाही, मग का तथ्य सापडत नाही, आता तुम्ही सांगता ईडीचं, सर्वसामान्य माणसांवरती का ईडी पडत नाही, 1985 स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब इथून एक पेटी घेऊन चालत पुण्याला गेले होते आणि संस्थेच्या बळावरती इथं त्यांनी काय असेल ती वैभव जमा केलं, मग त्यांच्यावरती का नाही ईडी पडली, की बाबानो ज्याचं काम क्लिअर आहे त्याच्यावरती ईडी पडतच नाही, आता ईडीला कोण घाबरतोय, बाबा ज्यानं काय भ्रष्टाचार केला आहे, ज्याच्याकडं बाबानो कोणताच एव्हिडन्स नाही आहे की माझ्या ह्या पैशाचा, तो घाबरणारच, मग ह्याला काय आपण या म्हणत नाही, आणि लोक दबावाने येत नाही, लोक प्रभावानंच इथं येतात, असं नाही आहे, असं नाही आहे, ईडी ज्याच्यावरती येते ते भ्रष्ट असे नाही, देशाच्या या सेंट्रलाइज एजन्सीचं काम काय आहे, जो संशयास्पद आहे, आता आपल्या मिरज मधील एक प्रसिद्ध व्यापारी होता, त्यानं एक ट्रान्झॅक्शन केलं की जमिनी विकली आणि त्या जमिनीचे पैसे सर्व प्रकारचे कॅशमध्ये येते, मग अशा पद्धतीमध्ये ज्या वेळी त्याची सरकारी यंत्रणांना त्याची माहिती चालते की एवढी बाबानो अनऑथोराइज्ड ट्रान्झॅक्शन समजा कोट्यावधीचं झालंय, तर त्याला तुम्हाला नोटीस पण नाही काढायचं, एका सर्वसामान्य शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला शहर प्रमुखाला देखील त्याचं नोटीस आलं होतं, कारण की तो त्या व्यवहारामध्ये सहभागी होता, याचा अर्थ त्याच्या मागे ईडी लागली का, नाही आहे, अशी कित्येक व्यापाऱ्यांना नोटीस येतात, आता आपण प्रश्न होईल साधा युरियावाल्याला खत औषधवाल्याला पण नोटीस येते का, म्हणजे देशाचा टॅक्स बुडवणं म्हणजे हे काय चांगलं धोरण आहे का, हा टॅक्स गोरगरिबांनाच आपण देत आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला, सर ते म्हणतात की अजित पवार किंवा इतर सगळे पक्ष आमच्या कामाच्या प्रभावाने आले, आम्ही फोडलेले नाही, हे चुकीचं आहे बरं का, त्याने शिवसेना गट फोडला गेला, पुन्हा शरद पवारांचा गट फोडला, लक्षात आलं का, म्हणजे लक्षात आलं का, हा गट फोडलेला आहे, फोडाफोडीचं राजकारण आहे आणि माझं प्राबल्य राज्यात पाहिजे, पण
हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं काय घातच केलेलं आहे. आणि हे मराठी कसे आहेत तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील खेकड्यासारखे आहेत, पाय वडायचे एकमेकांनी एकमेकाचे. आणि ह्याचा गैरफायदा जे बुद्धिजीवी लोक आहेत ह्यांनी बरोबर घेतलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं, मतं मागायची, गट तयार करायची. परंतु ह्यातलं खरं काय, चांगलं काय हे काही कळत नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही 4400 लोक आमची निवडून येणार, हे कसं काय तुम्ही सांगू शकताय? काय तुमच्याकडे असा पुरावा आहे, एवढा कॉन्फिडन्स कशावर तुमचा आहे सांगा मला. निश्चित तुमच्याकडं काहीतरी त्यातलं रहस्य आहे, म्हणजे ते EVM मशीन असू द्या. मी काय म्हणतो आहे, तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या, लक्षात आलं का, मतपत्रिकेवर मतदान घ्या आणि मग काय ते तुम्ही सांगा बाबानं असं. आता या ठिकाणी मोबाईल आहे, मोबाईलनं आपण कुठेही कॉन्टॅक्ट करू शकतो, तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे. रशियामध्ये सुद्धा आता काय हुकुमशाहीच आहे, हे बॅलेट पेपर बंद केलं आणि EVM मशीनवर त्यांनी चालू केलेलं आहे, लक्षात आलं का. आणि मग काय, हातात ज्या सत्ता तेच. आता जालियनवाला बाग बघितलं तुम्ही, त्यावेळेला ब्रिटिश होते, त्यावेळेला लोकांनी मोर्चे काढले, गोळीबार केला, किती माणसं मेली जालियनवाला बागमध्ये. म्हणजे हुकुमशाहीच होती ब्रिटिशांच्या वेळी, तशी ही हुकुमशाहीकडं वाटचाल चालू आहे. आज लक्षात येणार नाही, पण एक लक्षात ठेवा, ही तरुण पिढी जेव्हा त्यांच्या लक्षात येईल त्यावेळेला त्यांच्या मनगटाला काम नसणार आहे, ती अशी उघडी बाहेर पडणार आहेत, या हातात घावलचे शस्त्र घेऊन बाहेर पडणार आहेत. आणि दिवसा ढवळ्या की हाताला जे मिळेल काय जगण्यासाठी ते लुटत जाणार आहेत. त्याच्यावर कंट्रोल, हा क्रांती मी मगाशी सांगितलं, रक्तरंजित क्रांती होईल देशामध्ये, रक्त सांडलं जाईल. आणि रक्त सांडलेलं बघितलेले मग तिथंच खरी प्रेरणा निर्माण होते, लक्षात आलं का. जालियनवाला बागचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. मगाशी तुम्ही म्हटलं की यांना पक्ष फोडायची गरज का लागते, त्यावर त्यांचं मत असं आलं की हे सगळे आमच्या कामाच्या प्रभावानं आलेत आणि ते भ्रष्टाचार असं आमचं मत नाही. कामाचा प्रभावाचा विषयच नाही, तर तुम्ही त्यांच्यावर आरोप केले होते भ्रष्टाचाराचे आणि मोदींनी क्लिप आहे द्या की TV कार्यक्रमामध्ये त्यांच्यावर आरोप केला 72,000 कोटीच्या इन्क्वायरीचा आणि लगेच 3 दिवसात तुम्ही घेऊन सरकार स्थापन करता. राजकारणाची पॉलिसी असं नाही. मग तुम्ही भ्रष्ट माणसांना कसं काय केलं, त्यांच्यावर मग भ्रष्टाचार आरोप तुम्ही खोटे केले होते. मग ते भ्रष्टाचारी नव्हते का? त्यांच्या ED चौकशा होत्या, मग ED चौकशा मग खोट्या होत्या का? आम्ही म्हणत नाही की ED चौकशा तुम्ही लावल्या, ED आम्ही खोटे आहे असं म्हणत नाही, ED खरी आहे. मग ED डिपार्टमेंट जर चौकशी करतं, मग इन्क्वायऱ्या थांबल्या कशा, मग त्यांना कसं क्लीन चिट दिली? मग ते भ्रष्टाचारी नव्हते तर मग ED अधिकारी काय बोगस पाठवले होते का तुम्ही? असा आमचा आरोप आहे त्यांच्यावर. आणि मग अशा भ्रष्ट माणसांना तुम्ही स्वच्छ आहे, तुम्ही चर्चा येणार आहे म्हणताय, तुम्ही एवढा लोकांचा विकास केलाय, मग भ्रष्ट माणसांना घेऊन सरकार स्थापन करण्याची गरज काय? नाही, कसं आहे हे म्हणते, ते भ्रष्ट लोकांनी गेला, त्यांच्यावर चौकशी चालू आहे. अजून चौकशी झाल्यानंतर ते पुढचं होणार आहे. आता शरद पवार साहेबांनी 1987 साली ते 2 सरकार पाडली, स्वतः मुख्यमंत्री आहे, मग हे म्हणायचं का सरकार फोडाफोडीचं राजकारण करत आहे? ज्याला सत्तेचं म्हणजे त्यांना हे यायचं, बाबा प्रवाहात जायचं आहे, मोदींचं काम चांगलं आहे म्हणून ते येत आहे, नाही त्यांना असं कोण घेत आहे असा काही विषय येत नाही ना. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं दोन्ही म्हणून शिवसेना भाजपमध्ये उद्धव ठाकरे फडणवीस सरकार आधी लढले दोघं आणि परत उद्धव ठाकरेंनी घेऊन राष्ट्रवादीला काँग्रेसला युती करायची काय गरज होती? बरं युतीत लढताना लढले पण परत स्वार्थासाठी ज्योत जातोय ना. मी माझ्या मुलासाठी जाणार, तुम्ही तुमच्या भावासाठी जाणार. उद्धव ठाकरे जाऊ शकतात, मग एकनाथ शिंदे जाणार, अजित पवार जाणार, त्याच्यात काय वागवं? बरं तुमच्यासाठी चालतंय, त्यांचा आक्षेप जायला हरकत नाही, पण तुम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तुरुंगात टाकतो म्हणाल परत सोबत काय? उद्धव ठाकरे येताना युती म्हणून तुम्ही लढला आणि परत युती झाल्यावर नंतर तुम्ही शरद पवार आणि काँग्रेसवर जाऊ शकता, मग अजित पवार पण आणि एकनाथ शिंदे पण जाऊ शकता, जे ज्याच्या मनात स्वातंत्र्य आहे ना, तुम्ही कोण कोणावर पण जाऊ शकते. 2.5 वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री 2.5 वर्ष होते, 2.5 दिवस गेले ते मंत्रालयामध्ये, काय कामाची गती आहे? आत्ताचे मुख्यमंत्री तसे आहेत का? 500 वर्षाचा प्रश्न मोठा होता राम मंदिराचा, सुटलाय का कुठल्या पक्षाला? आतापर्यंत एवढं सोपं नाही, त्यांनी काही म्हणू द्या विरोधक हे बोलतच राहणार. 500 वर्षाचा प्रश्न आहे, त्यांना हिंदुस्थानात जमलं नाही राम मंदिर बांधायला, त्यानं बाहेर बांधले, पाकिस्तान आपलं ह्याच्यात दुबईमध्ये तिथं राम मंदिर बांधले, यांना हिंदुस्थानात बांधता आलेलं नाही. 370 हटवू शकत नाहीत. आज काश्मीरमध्ये किती जण जाऊन आले ते मी जाऊन आलो या. A to Z सगळे रोड असे वेडेवाकडेसुद्धा नाही. नितीन गडकरीने पाहिजे तेवढा पैसा पुरवलेला आहे. आता तिथं दळणवळण चालू झालं आहे, काय लोकसहली वगैरे फिरण्यासारखी आम्हा पैसा म्हणजे आता तिथं भरभराटी चालू झालेली आहे. तिथं बघा आता इलेक्शन चालूच आहे, ही झाल्यानंतर विधानसभा पण आहे, लोकशाहीप्रमाणे तिथं सगळं चालणार आहे.
उद्धव ठाकरे नेहमी इलेक्शन आलं की मुंबई जाणार, मुंबई गुजरातला जमा करणार, इलेक्शन आलं की संसदेचा विषय काढायचा, बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान केलं आहे त्यांना हे घालवणार, हे नुसते ही मतासाठी, हे कोण सुद्धा बदलू शकत नाही, कुणाच्या मायेमध्ये ती ताकद नाही, हे त्यांना ठेवत. हे सगळं चाललंय ते मतांसाठी चाललंय. तुम्हाला इतक्या वर्षात इथं मंदिर बांधता आलं नाही, मोदींनी दुबईत बांधलं आणि त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहे. हे बघा, मंदिर हा विषय वेगळा आहे, मंदिर आणि विषय वेगळा आहे. इथं लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, इथं लोक तरुणांच्या हाताला नोकऱ्या नाहीत. आज 8,75,000 नोकऱ्या देवेंद्र फडणवीसनी 14 ते 19 कालखंडामध्ये रद्द केलेल्या आहेत. प्रोसिडिंग केलेलं तशी तसं की इथं सांगतात स्टेजवर मतं मागाय आलं की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ, तरुणांच्या हाताला काम देऊ, आणि तिकडे मात्र रिटायर झालेल्या जागा भरल्या नाहीत त्या वेकन्सी. इथं महत्त्वाचा विषय आहे की लोकांच्या शेतीमालाला दर पाहिजे, इथं ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर तरुणांच्या रोजगाराला संधी दिली पाहिजे. इथं मंदिर हा विषय ना, मंदिर राम मंदिर हे सगळ्या गावोगाव देशभर मंदिर आहे सगळीकडं. मंदिराचा विषय ना, मंदिरासाठी कुठलं काम आजपर्यंत थांबलेलं नाही. हे मंदिर सांगतात, हे मंदिराचं जमला यांनी मंदिर पुढं केलं आणि बाकीचे माती करण्याचं काम केलेलं आहे, लक्षात ठेवा. मंदिराच्या आडनं तीर मारण्याचे उद्योग केले, शेतीमालाच्या दराची माती करण्याचा उद्योग केला आणि तरुणांच्या हाताला नोकऱ्या नाहीत. आज तरुणांच्या डिग्र्या घेऊन त्याचा उपयोग काय? आज ग्रामीण भागामध्ये तरुण बेभान झालेले आहेत, त्यांना नोकऱ्या नाही. छोट्या छोट्या 1,000-5,000-10,000 पुण्या मुंबईमध्ये वेठबिगारी करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे. त्यांनी मंदिराचा विषय काढला. ते म्हणतात की इथं 70 वर्षात मंदिर बांधता आलं नाही, पण भाजप सरकारनं मोदींनी बाहेर मंदिर बांधलं आणि म्हणून आम्ही मोदींच्या सोबत आहे. प्रधान इथं काँग्रेसला किंवा इतर विरोधकांना प्रधानमंत्रीपदाचा चेहरा नाही कोणी, मग विरोधकांच्या नेमका चेहरा नाही की मोदींच्या सोबत ते आहेत. आता काय विषय काय सांगाल ते? आम्ही पण मोदींसोबतच होतो, आम्ही त्यांच्या शेतींच्या गाजरला आम्ही बोललो होतो. मी स्वतः वोटिंग केलेलं आहे 2014 मी स्वतः भाजपला वोटिंग केलेलं आहे, पण त्यावेळेस त्यांनी जे काय सांगितलं त्यातलं काय घडलं नाही. 2 कोटी लोकांना रोजगार देतो म्हणले होते, त्याला दिला का? नाही. त्यांनी उज्ज्वला गॅस घरोघरी पोचवला, ठीक आहे पोचवला, पण ते 400 गॅस तुम्ही आज 1,100 रुपयाला देत आहे, म्हणजे ती काय झालं? इकडनं तुम्ही शेतकऱ्यांची त्या प्रत्येक कुटुंबातनं लूटच करताय ना. शेतमाल भावाचं काय म्हणले होते ते दुप्पट करतो, झालं का? आज सोयाबीनचा भाव 15 वर्षापूर्वी होता, 2010 साली होता किंवा 2000 साली होता तोच आहे ना, 4,500 सोयाबीन ह्या वर्षी गेले. मग काय काय तुम्ही केलं? दुप्पट झाला का तो भाव? पण त्याच वेळेस महागाई किती झाली? ही शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मला तसे प्रश्न पडतात ना, मग आम्ही आता मतदान का करायचं? आणि मंदिर झालं, मंदिर अनेक ठिकाणी आहेत रामाचे, राम तोच आहे, आमचाच आहे, ठीक आहे. कोण त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही रामाचं भक्त नाही अशाला काय होणारच नाही ना. आणि ह्याच्यात काय त्याच्यावर रामाला मांडलं तरच देश बघतो असं असतं काय? काय असं काय नाही ना. ह्याच्या आधी राम होता, ह्याच्या पुढं बी राहणार आहे, आणि ह्याच्या आधी देशभक्त होते, इथून पुढं बी राहणार आहेत. पण ते काय जे जुमला करून यायला लागलेले आहेत आणि सामान्य माणसांची लूट करायला आले आहेत, ते थांबवलं पाहिजे. इथला हिंदू बेरोजगार आहे, इथल्या हिंदूंना शेतीला पाणी नाही, इथल्या हिंदूच्या हाताला काम नाही, ह्या प्रश्नाकडे त्यांनी बघितलं पाहिजे ना. हिंदू म्हणून म्हणजे काय सगळं काय झालं नाही ना. पण हिंदू म्हणून हे बुमरॅम करतात आणि लोकांना त्यातला भाग फक्त आपल्या बाजून आला पाहिजे, जास्त लोकांना म्हटल्यावर आपल्या बाजून मतदान आलं पाहिजे, ह्याच्यासाठी फक्त हिंदू बाजी आणि ह्याचे जुमला आहे, ह्याच्या पलीकडे काय नाही आहेत. ह्याच्या आधी काय हिंदू नव्हते का या देशात? त्यांचे प्रश्न नव्हते का? होतेच ना. मग का सोडवत नाही ते हिंदूंचे प्रश्न? साधा प्रश्न आहे ना, तुम्ही हिंदुत्ववाद्या म्हणून आला सत्तेत, मग का नाही हिंदूंचे प्रश्न सुटत? का त्यांच्या हाताला अजून ती का बेरोजगार आहेत? त्यांना शेतीमालाला का भाव मिळत नाही? त्यांच्या इतर सुविधा का नाहीत मिळत? आता वीज बिल तुम्ही महाग केलं आहे, का केलं तुम्ही वीज बिल माफ? तुम्ही सांगितलं होतं वीज बिल माफ करतो म्हणून, केलं का? शेती कर्ज माफ करतो म्हणून काँग्रेसने बी केलं ना. तुम्ही असं काय म्हणताय? आम्ही काय काँग्रेसचं ही म्हणत नाही, काँग्रेसने बी काय गोष्टी केल्या? 71,000 कोटीची माफी केली होती शेतकऱ्यांसाठी. मग तुम्ही उद्योगपतींची कर्ज माफ केली 1,00,000 कोटी, ते का केली? तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे? ह्या प्रश्नावर तुम्ही बोला. शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं आणि काय करणार आहे? तुम्ही ज्या शेतकऱ्यांना आश्वासनं दिली, इथल्या ग्रामीण भागातल्या ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे बोललात ते तुम्ही केलं आहे का आणि करताय का? हा खरा प्रश्न आहे. हिंदुत्व हा जुमला आहे आणि इथल्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत किंवा हिंदू म्हणून जे हिंदूंचे जे खरे प्रश्न आहेत त्यावर बोलणार का असं त्यांचं म्हणणं? नाही, हिंदुत्व हा 100% जुळला नाही. हा विविधतेने नटलेला देश आहे आणि सर्व धर्मसमभाव इथं
पाळला जातो. आता राम मंदिर होणं ही काळाची गरज होती, यातमध्ये कोणाचं काही विरोध असायचं काही कारण नाही आहे. केवळ राम मंदिर टार्गेट करून आपण सरकारला टार्गेट नाही करू शकत. आता त्यांनी अजून एक प्रश्न मांडला की शेतकऱ्यांना मिळाल नाही असं आपण म्हणता येणार नाही. आता मागेल त्याला शेततळे योजना आहे आपली, अस्तरीकरणसाठी आपण पैसे देतो आहे, शेततळ्यासाठी पैसे देतो आहे, नांगर घ्यायसाठी पैसे देतो आहे, आपण रोटावेरसाठी घेतो आहे, ठिबकसाठी देतो आहे, ट्रॅक्टरसाठी देतो आहे, आणि ह्या सर्व योजना आपल्या इथं कृषी कार्यालयात आपल्या तहसील कार्यालयात आपण राबवतो आहे. हे स्कीमॅटिक प्रोग्रॅम हे गावागावामध्ये राबवले जातात, मग कसं मिळालं नाही? ह्या भागातले अजून कित्येक शेतकरी आहेत, शेततळे मिळालेले शेतकरी आहेत, रोटावेअर मिळालेले शेतकरी आहेत, हार्वेस्टर मिशन दिलेले शेतकरी आहेत. आपण एवढं सगळं अनुदान आपलं सरकार चांगल्या पद्धतीने देतं आहे, पाण्याची चांगली व्यवस्था करते. आता हर घर नळ आपण बघताय, जलजीवनच्या माध्यमातून एवढ्या वांगीसारख्या गावाला सुद्धा घरोघरी नळ मिळाला आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या या कडेगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये जलजीवनचं काम सुरू आहे. मग एवढा सर्व निधी येतो आहे कुठून? या वांगी गावाला 22 कोटी, आज 22 कोटी रुपये म्हणायचं कशाला? इवलसं छोटंसं गाव होतं, माझं प्राथमिक शिक्षण याच गावामध्ये झालेलं आहे. हे पूर्णपणे इवलसं छोटंसं गाव. आता तुम्ही जरा कॅमेरा इकडे पाडा, हे आलिशान एवढे दुकानं, ज्वेलर्स, बँका, सहकारी बँका, पतसंस्था, कारखाने, हे कसं कुठून आलं? हे सगळं नाही, हे कुठून आलं? हे कुठून? हे सरकारने दिलेल्या स्कीमामुळे आलं. आता म्हणते तरुणांना काम देत नाही, असं होत नाही. मराठा पतीने हे केला मागच्या 5-8 वर्षात झाले. नाही, हा 5 वर्षाचा बदल नाही, हा शतकांचा बदल आहे. होत पण प्रगतीपथावरती आहे. इथं कुणाचीही अधोगती झाला नाही. इथं छोटीशी लाईन होती पहिली, याचं कॉम्प्लेक्स स्वरूपात झालं, पुढे कॉम्प्लेक्स स्वरूपात झालं. हा सगळा विकास हा फक्त मोदींच्या कामाचाच आहे का? नाही, मोदींच्या कामाचा विकास आहे असं मी म्हणत नाही, पण याला कारणीभूत देखील तितकेच मोदी आहेत. आता बाकीच्या गोष्टी जर आपण बघितल्या झाला, आता जिल्हा परिषद शाळा, आता मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी पण राज्याच्या एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी शाळा असं आपलं अभियान काढलं आहे. त्यामुळे आपल्या इथल्या 448 शाळांचा त्यामध्ये आपण समावेश करतो आहे. मॉडेल स्कूल झाले मुलांना, जिल्हा परिषद पहिली ते 8वी गणवेश अगदी मोज्यासहित फ्री, मुलींना पास मोफत, महिलांना 50% प्रवासात सवलत, 75 वर्षाच्या ज्येष्ठांना पूर्णपणे बस प्रवास माफ. यानं काय झालं? पर्यटनाला देशाच्या चालना मिळाली. अनेक महिला पर्यटनाला जायला लागल्या. आपल्या छोट्या छोट्या गावातून लोक अयोध्येला जायला लागली. हे कशामुळं झालं? ह्या सरकारच्या चांगल्या घेतलेल्या निर्णयामुळं झालं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आपण काम बघितलं तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 225 कोटी रुपये वाटप झालं आहे. आता 225 कोटी रुपये कशाला? लोकांचं रोज धापून येतात, माझा पाय मोडला आहे, हात मोडला आहे, एक लोकांच्या प्रति सहानुभूती म्हणून राज्याच्या तिजोरीतला काही अंशी भाग आपण रुग्णांच्यावरती खर्च करतो आहे. कोणताही त्यामध्ये प्रचार केला जात नाही. एक माणूस की म्हणून मग तो त्याला तुम्ही जुमला म्हणणार नाही, कदापि शक्य नाही. आणि याला जर आपण जुमला म्हणत असेल तर माझं तर मत असं आहे की हे पाप गंगेत जरी स्नान केलं तरी हे मिटून जाणार नाही. सरकार चांगलंच काम करत आहे. आता विरोधकांनी बिनबुडाचा आरोप न करता जे काही देशाच्या विकासासाठी आपल्या जिल्ह्याच्या गावाच्या आणि तालुक्याच्या जे धोरणासाठी जे सकारात्मक आहे तो पर्याय निवडावा. उमेदवार नाही एवढी वाताहत आहे, पंतप्रधान पदाचा चेहरा कोण म्हटल्यावर एकही सफिशियंट उत्तर नाही. आपल्या देशात संसदीय लोकशाही आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार ही अमेरिकन पद्धत झाली, ती काय भारतात नव्हती पूर्वी. त्याच्या आधी कधीच भारतात असं पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणीच जाहीर केलेलं नव्हतं. ही भाजपनं आत्ता केलेली ही खेळी आहे, कारण मोदींशिवाय त्यांचं नाव वापरल्याशिवाय मतच मिळत नाहीत, इतर काही होतच नाही. आणि त्या चेहऱ्याचा वापर करून आम्ही बोललो ना, त्या चेहऱ्याला, त्यांच्या सगळ्या घोषणाबाजीला, आजच्या दिनच्या गाजराला आम्ही बोललो. 2014 आम्ही बंडखोरी केली काँग्रेसला, आमची पिढ्यानपिढ्या हा एवढ्या वर्षात आमची सगळी आजा बाप माझा सगळं खानदान आमचं काँग्रेसला मतदान करत होतं. आम्ही त्या विरोधात गेलो, आमची नवीन पिढी तरुण आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस आम्ही त्या 10 वर्षात बोललो आणि गेलो बाजूला, आणि त्यावेळेस आम्ही काँग्रेसला वोटिंग केलं. आता हे जी सांगते ती की हे झालं ते झालं, तुम्ही आरोग्य, शिक्षण, रोजगार हे सरकारचं काम आहे, तुम्ही उपकार केलं आहे म्हणून सांगू नका. आमच्याच खिशातनं 18% GST घेताय, 26% GST घेताय शेतमालाला. सगळ्या जेवढ्या वस्तू तुम्ही इथला शेतकरी खरेदी करतोय त्याच्यावर यांनी GST लावलाय. मग काय आहे, तुम्ही शेतकऱ्याचंच घेताय, शेतकऱ्याला देताय. तुम्ही जे मेन वादे केले होते, रोजगार देतो 2 कोटी, ते दिले का? त्याच्याबद्दल बोला. तुम्ही म्हटला होता शेतमालाला भाव दुप्पट करतो, ते केले का तुम्ही? इथला शेतकऱ्याला तो भाव मिळतोय का? तर शून्य, त्याच्या उत्तर नाही. बरं, तुम्ही जे सांगितलं त्यातलं काहीच केलेलं नाही. तुम्ही जे सांगताय बरं 370 कलम हटवलं, 370 कलम हटले का? तर नाही, त्यातला फक्त 2 क्लॉज हटल्यात, 370 मधला अ आणि ब,
म्हणजे तुम्ही फक्त तिथं जमीन खरेदी करू शकता, बाकी काय नाही. रस्ते, वीज, पाणी तिथं पूर्वी होतं, आताही करते ती. त्याला कुणी अडवलं नव्हतं, पूर्वी तिथं होतंच तो कायदा. असं नाही की तिथं काय नव्हतं, हे फक्त लोकांची दिशाभूल आहे की 370 हटवलं आणि हे केलं ते केलं, काय केलेलं नाही. आणि त्यांच्यावर आम्ही पूर्णपणे नाराज आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांच्यावर नाराज आहे, तुम्ही काय सांगाल? ते त्यांनी जे सांगितलं मग असे, इथं जे रस्ते झाले, कॉम्प्लेक्स झाले, त्याच्या बँका झाल्या, विकासाची खूप चांगली प्रगती आहे, प्रगतीचं काम चालू आहे असं त्यांचं मत आहे, तुम्ही काय सांगाल? आता कसं आहे, विकासाचं काम तुम्ही म्हणताय, विकासाचं काम म्हणजे काय नक्की आहे? कॉम्प्लेक्स उभा राहिली, रस्ते झाले आणि इकडची तिकडची सगळी यंत्रणा जर चांगली झाली म्हणजे विकास झाला नव्हे. युवक ह्या देशाचा सगळ्यात ह्या मेन हे आहे, पाया आहे. तर युवकासाठी तुम्ही काय केलं? युवकासाठी नोकऱ्या नाहीत. युवका तुम्ही आता इथंच कुणीतरी आत्ता सांगितलं की बघा कॉम्प्लेक्स उभा राहिलेत, एवढे सगळे कर्ज भेटलेत, आम्ही कर्ज बाजारीच होऊन कॉम्प्लेक्स उभा राहिले, शटर सगळी खाली आहे, तिथे गर्दी किती आहे बघा, लोकांचा प्रतिसाद काय आहे. अहो एक काळ असा होता की इकडं उभा राहा जागा नसायची या टायमिंगला, या वांगे गावात एवढी गर्दी लोकांची असायची. हा, ही जिल्हा परिषदची काळ आहे, आज काय शटर आहेत याला खाली? उद्योगधंदे चालत नाहीत, पैसे मिळत नाही लोकांना. कर्ज मिळतात की कर्ज नाही मिळत असं नाही, कर्ज मिळतात कुणाला? जे 4 रुपये देत आहेत, लाच देत आहेत, त्यांचे कर्ज लगेच मंजूर होते. आमच्या शेतकऱ्यांना कुठे कर्ज मिळालेत? कर्ज मिळाले त्याला कर्ज इथं. आता परिस्थिती अशी नाव घेतली तर इथं सगळी माणसं अंगावं येतील अशी परिस्थिती आहे. आज इथं भाजपचा विद्यमान माजे आमदार आहेत, त्यांनी की ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी कर्ज काढले. आज ही सुद्धा कर्ज बाजारी शेतकरी झालेत, ह्या कारखान्यासाठी यांनी कर्ज उचलले आहेत. बोलताय का आज कुठ कोणी? काँग्रेसचा एक माणूस बोलू शकतो? गंभीर आरोप केलाय भाजपच्या माजी खासदार आमदारांनी, शेतकऱ्यांच्या जमिनी कर्ज काढले, काय सांगा? मला असं वाटतंय की आपण ह्या ठिकाणी आपण लोकसभेच्या अनुषंगाने बोलायला हवे. व्यक्तिगत टीका टिप्पणी मी कुणावरती करणार नाही. जे काय झालं असेल तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. बिल दिलेलं नव्हतं 5 वर्ष शेतकऱ्यांना, हे पूर्णपणे चुकीचं आहे. खासदारांनी बिल दिलं नव्हतं असं म्हणत नाही. त्या बिलाला सहकारी संस्था एखादी चालवताना अनेक अडचणी असतात, ते काय फक्त खासदारांच्या नसतात, अनेक अडचणी असतात लोकांना पैसे देण्यामागं. त्या अडचणीतून मार्ग काढत प्रत्येक शेतकऱ्याचं व्याजासहित पैसे देण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि यांनी मगाशी एक मुद्दा मांडला की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्या. आता जिथं आपण उभा राहिलोय तिथला आमदार आता काँग्रेसचाच आहेत ना, मग तसं असेल तर विश्वजित कदमांनी मग त्या EVM घोटाळा केला का असं म्हणता येईल का आपल्याला? असं म्हणता आपल्याला येणार नाही. ज्या त्या ठिकाणच्या पार्श्वभूमीवर, ज्या त्या ठिकाणच्या विकास कामावर, ज्या त्या ठिकाणच्या परिस्थितीवर लोक निवडून देत असतात उमेदवार. आता अजून एक हिंनी आरोप केला की आपण तरुणांना रोजगार देऊ शकत नाही, असं नाही आहे. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून आपल्याकडे भरपूर तरुणांसाठी स्कीम आहेत. या अगदी मुख्यमंत्री जे साहित्य आहे ज्यातून ICMEPG आहे, पंतप्रधानांची तशी पद्धतीची योजना आहे, मुद्रा लोन आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे. एखाद्या तरी तरुणाचं सांगा पूर्ण प्रस्ताव ओके आहे आणि त्याचं कर्ज नाही मिळालेलं असं. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळांच्या माध्यमातून मी या 1 वर्षामध्ये 35 फाईल्स मंजूर केलेल्या आहेत. आपले मुद्रा लोन असू द्या, 50,000 पासून ते 10 लाखापर्यंत लोन मिळतं आहे. फक्त योग्य पद्धतीनं आपण गेलं तर ते लोन मिळतं आहे. बिल शेतकऱ्यांच्या बिलास काय म्हणजे? आता जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी अनेक वर्ष शेतकऱ्यांचे म्हणजे 5-6 वर्ष शेतकऱ्यांचं बिल दिलं नव्हतं. आता ते गेल्या वेळेस शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं, महेश खराडेंचं त्यात योगदान आहे. त्यांच्या आंदोलनामुळे त्या शेतकऱ्यांना 2-2.5 कोटी काय जी रक्कम आहे ती मिळालेली आहे. इथल्याही कारखानदारांनी अनेक शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेले आहेत, दिलेले नाहीत 5-5 वर्ष 6-6 वर्ष. मग हे प्रस्थापित शेतकरी जे प्रस्थापित जे कारखानदार आहेत हे शेतकऱ्यांचे पैसे देत नाहीत आणि ही सांगते ते 800 दिन आले पाहिजे, आम्ही याव केलं त्याव केलं. म्हणजे ही जी लोकं आहेत ती सत्ताधारी, ही लोकं शेतकऱ्यांच्या बाजूनं नाहीत, ही शेतकऱ्यांचं यांना त्यांना काय देणं घेणं नाही, ही नुसतं दाखवते ती, ही सांगते ती फक्त. यांनी काम काय केलेलं नाही, काम केलं असतं तर लोकांनी सांगितलं असतं ना की बा खरंच शेतकऱ्यांनी हे पैसे देतात वेळेत, त्यांच्या शेतमालाला भाव देते ती, असं काय आहे का? तर तसं काय घालेलं नाही. अनेक शेतकरी त्यांच्याबद्दल नाराज आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारने असल्याचा आरोप आहे, काय चुकीचं आहे? शेतकऱ्यांसारखं कुणाला सवलती नाही, त्या बाहेरच्या देशात कुठेही नाही. वीरपाडा देत नाही सवलत, काय तुम्ही सांगताय? 4 लाख रुपये फ्रीमध्ये असं काय करताय? ठिबक सिंचन अनुदान भेटत नाही, कोण आहेत शेतकरी त्यांनी सांगावं, नाही भेटत, देते की नाही? काय काय कसं संडास बांधा, बाथरूम बांधा, काय घरं बांधा? ह्या 10 वर्षात पत्र्याची घरं, कौलारे घरं किती बांधते ती कोण मला सांगा? म्हणजे तुम्हाला 4 पैसे भेटते ती, हां शेतकऱ्याला पैसे नाही ती. कोण आहे आलं मागल्या वर्षी किती लावलेले आणि त्यांनी सांगावं किती करोड रुपयेपर्यंत वांगीत पैसे आली ती, 2-2 कोटी, 10 गुंठ्याला 10 लाख. कोण म्हणतं मालाला दर नाही?
माल त्या पद्धतीचा तुम्ही करा. आता टोमॅटो सगळ्यांनी टोमॅटो लावाय म्हटल्यावर मार्केटमध्ये प्रॉब्लेम होतोय. मग जर वरखाली जर होत आहेत त्याला पर्याय नाही, कोणी काही करू शकत नाही त्याला. शेतकरी संघटनेचे नेते आहेत की काय सांगा कशाबद्दल? अनुदानाचा जो विषय आहे आता आता सगळीकडे जाहिराती लावायला चालल्या शेतीच्या अनुदानाबद्दल. आता यांनी जो टिबकचा विषय सांगितला की टिबकला 90% अनुदानाची हे जी घोषणा करता जाहिरात, तर आता ते जर बघितलं तर 60,000 इस्टिमेट आहे. यांनी म्हणतात 80%, जर 60,000 80% म्हणजे किती किती मिळायला पाहिजे ते अनुदान त्यांना? तर 6,60,48,000 रुपये अनुदान मिळायला पाहिजे. आता शेतकऱ्याला जर टिबकवर अनुदान किती मंजूर होतं हे बघितलं तर 22,500 रुपये एकराला अनुदान जमा होतं, ह्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि सरकारचं जे धोरण आहे ते पूर्ण चुकीचं आहे. मार्केटमध्ये बाजारभाव काय आहे टिबकचा PVC पायपांचा, तर त्या बाजारभावाला अनुसरून 90% 80% ह्यांचं जे डिक्लेअर करतात घोषणा वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये ते त्यांनी ते करायला पाहिजे. तिथं मात्र ते करत नाहीत. आज रोजी सुद्धा सरकार जे अनुदानाला पात्र धरताना दर इस्टिमेट 25-35,000 धरतं, पण ॲक्च्युली बाजारभावामध्ये टिबक खरेदी करून टिबक करताना 6,500 रुपये एकराला खर्च येतो. ह्यो जी तफावत आहे ही सरकारच्या धोरणाची चूक आहे. हे जे सांगतात की आम्ही एवढं अनुदान दिलं तेवढं अनुदान दिलं, हे अनुदान नुसतं हे घोषणा आहे द्या, ॲक्च्युली प्रॅक्टिकली अनुदान हे किती मिळतं हे कोणच बघत नाही खरं. इथं आज वांगी गावात खूप चांगल्या प्रतिक्रिया सगळ्यांनीच दिल्या, म्हणजे संमिश्र अशा प्रतिक्रिया आल्या. बरेच लोक खासदारांच्या कामावर नाराज आहेत, खासदार 5 वर्षात फिरकले नाहीत, तर मोदींच्या कामावर आम्ही खुश आहे किंवा मोदींचं जे काम आहे त्या कामाच्या बळावर आम्ही पुन्हा निवडून येऊ अशाही भाजप कार्यकर्त्यांनी किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिका व्यक्त केल्या.